कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. कसे पाहिजे कमिटमेंट, कसे असतात कमिटमेंट हे आपण बघतो. थोडा थोडा शेतकऱ्यांचे उदाहरण आपल्याला असे मिळतात की आपल्याला वाटते नाही शेतीला आता आपण केव्हाही नाही सोडलं पाहिजे. पण हे उदाहरण अजून वाढलं पाहिजे. असा फोकस आणि इतका डीप कमिटमेंट अजून जास्त शेतकऱ्यांपर्यंत पसरला पाहिजे, तरच शेतीमध्ये आपल्याला समृद्धी मिळू शकते. शेती आता समृद्धीशी जोडलेली कमी आणि प्रॉब्लेम आणि आत्महत्येशी जोडलेली जास्त आहे. का शेतकरी जास्त आत्महत्या करत आहे, का दुसरे लोक तितक्या नाही करत आहे जितक्या शेतकऱ्यामध्ये निराशा आहे, काय आहे असं शेतीमध्ये आपण चुकत आहोत की आपल्याला मिळत नाही. समृद्धी तर सोडा, खर्च पण निघत नाही. काय आहे ते आपण शोधावं लागेल. आपण वाट बघण्याची गरज नाही. पुस्तकांमध्ये खूप लिहिले आहे की काय आहे, वक्ते खूप म्हणतात मोठमोठ्या स्टेज वरन, टीव्ही वरन, विदेशच्या आणि देशच्या कॉन्फरन्स मधून के काय चुकत आहे, पण शेतकरी ते ऐकायला तयार नाही. कारण की त्याला ठाऊक आहे जे लोक स्टेज वरन बोलतात ते लोक केव्हाही शेतामध्ये आलेले नाही. एक कान से सुन के दुसरे कान से किसान निकाल देता है. कारण मनात हे असतं, एकदा शेतात या बघा आमची काय परिस्थिती आहे, नंतर तुम्ही उपदेश द्या. आणि अशीच जर्नी किंवा यात्रा सुरू झाली कॉटन गुरुची. 2007 ते साल होता आणि त्या वर्षी मी अकोलामध्ये एक वक्ता म्हणून गेलो होतो, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी म्हणून. तिकडे शेतकऱ्यांचा आत्महत्येवर खूप बोलणं चालू होतं. खूप वक्ते आले, त्यांनी सांगितलं की शेतकरी दारू जास्त पितो म्हणून आत्महत्या करतो, जुगार जास्त खेळतो म्हणून आत्महत्या करतो, दहेज की प्रथा बहुत बढ़ गई है इसीलिए किसान आत्महत्या कर रहा है. मी ऐकत होतो की मी याच्यासाठी आलो आहे का इकडे. मला तर असं होतं की शेतकरी येणार आहे त्या सभेत, आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत, शेतकऱ्याला आपण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मध्ये काय बोलणार होतो. पण एकही शेतकरी सभामध्ये मला दिसला नाही. सर्व अधिकारी होते, पण बाहेर असा बोर्ड लागला होता की शेतकऱ्यांची सभा. तर जेव्हा माझा टर्न आला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही बोला. मी सांगितलं की मला काही बोलण्यासारखं नाहीये, मी तर शेतकऱ्यांसाठी काय बोलणार होतो, शेतकऱ्यांना काय विचारणार होतो आणि त्यानंतर मी माझं वक्तव्य तयार करणार होतो. इथे तर एकही शेतकरी नाही तर मला काहीच बोलायचं नाही. तर त्यांनी माझं नंतरचा जे वक्ता होता त्यांना बोलून घेतलं. त्यांना थोडं आश्चर्य झालं की मुंबईवरनं आले आहेत, अकोल्यापर्यंत आले आहेत, हॉलमध्ये बसले आहेत आणि म्हणतात की मला काही बोलायचं नाही. मला पण धक्का बसला होता पण पर्याय नव्हता. 2 दिवसाचं ते कॉन्फरन्स होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आजूबाजूच्या शेतात गेलो की काय परिस्थिती आहे, का शेतकरी आले नाही आपण जरा बघायचं. थोड्या शेतकऱ्यांना मी भेटलो आणि त्यांना विचारलं की काय झालं, का तुम्ही ते सभेत आला नाही, तुमच्या आत्महत्या बाबत चर्चा चालू होती, त्याचं निराकरण आम्ही शोधण्यासाठी मुंबईवरनं आलो आहोत, खूप सारे वक्ते होते, तर तुम्ही का आला नाही. साहेब, इकडे शेतामध्ये काम कोण करणार, आम्हाला माहित पण नाही की अशी सभा होती, पण पर जर कोणी सांगितलं पण असतं तर मी शेत सोडून येऊ शकत नाही. त्याला विचारलं दुसरं काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे, का तुमच्या क्षेत्रामध्ये आत्महत्या जास्त होते, विदर्भमध्ये काय इश्यू आहे, का तुम्ही जमीन विकून टाकत नाही आणि पैसे घेऊन घ्या आणि पैसे भरून घ्या तुमच्या लोनचे, तर त्याच्यामध्ये इतका मोठा प्रॉब्लेम काय आहे. त्यांनी 2 मिनिटं मला बघितलं, त्यांनी सांगितलं नाही पण त्याचं डोळ्यामध्ये मी वाचलं की आप शहर में रहने वाले हमारी तकलीफ नहीं समझ सकते. मला त्याला एक्साइटच करायचं होतं म्हणून मी ब्लंटली त्याला हा प्रश्न विचारला, जमीन का विकून टाकत नाही. त्यांनी सांगितलं 2 मिनिटांनंतर,
साहेब हे जमीन माझी नाही, माझ्या वडिलांनी नाही, माझ्या आजोबांनी घेतली होती, तर त्यासोबत माझा जमीन तर जतन करण्याचा हक आहे पण विकण्याचा हक नाही. आणि जमीन जर विकून टाकणार तर मला पैसे मिळणार, ते पैसे मी मुलं बाळांना देणार, ते खर्च करून टाकणार, नंतर काय? तर हे जमीन तर मी विकू शकणार नाही. खुमारी बघा शेतकऱ्याची, पैसा नाहीये पण खुमारी किती आहे, कौतुक आहे अशा कुमारीचं, सलाम आहे असे कुमारी. माझे डोळेच उघडले की का शेतकरी आत्महत्या नाही करणार अशा परिस्थितीमध्ये, एकही दिवा त्याला दिसत नाही या अंधारपटमध्ये. पाऊस अनियमित आहे, उत्पन्न अनियमित आहे, खरेदीदार कुठे आहे कोणाला ठाऊक नाही, पैसे कुठे आहे कुठेही दिसत नाही, काय पर्याय आहे? त्यानंतर आम्ही त्याच्यानंतर कापसावर खूप जास्त संशोधन केलं. कापूस तर आमचा विषय होताच पण या अर्थेने नाही. आता अर्थव्यवस्था आम्ही कापसाची काढली आणि जगभरमध्ये फिरून ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, अमेरिका, चीन सर्व ठिकाणी तो स्टडी केलं की ऑस्ट्रेलिया काय आहे, तिथे ब्राझीलमध्ये काय आहे, असं का शेतकरी एकही ठिकाणी कुठलाही देश मध्ये आत्महत्या करत नाही? ते तर सोडा, त्याची समृद्धी बघा, त्यांचं घर आहे, गाड्या आहेत, त्यांचे ट्रॅक्टर आहे, स्वतःचे हजारो एकर जमीन आहे त्यांची. पण भारतामध्ये आणि खास महाराष्ट्रामध्ये आणि त्या ते पण विदर्भमध्ये का अशी परिस्थिती आहे? जमीन आपली आहे, शेती करण्याची तयारी आहे, तर कुठे आहे पैसे? त्यानंतर ही यात्रा सुरू झाली. शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट, शेतकऱ्यांची भेट घेणे, त्यांच्या शेतावर जाणे, त्यांच्या संगती राहणे आणि त्यांच्या संगती काम करणे, असं एक प्रकल्प आम्ही राबवला होता सेंद्रिय शेतीसाठी 2007 ते 2009. खूप साऱ्या शेतकऱ्यांना सर्टिफिकेशन मिळाला, त्यांना बोनस मिळाला, पैसे मिळाले चांगले. त्यानंतर 2011-12 मध्ये घट बनवायचे, 2014-15 मध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी बनवून घ्यायची, 2018-19 मध्ये फार्मर प्रोड्युसिंग कंपनी जे आहे त्यांना बिझनेस कसा मिळवून द्यायचा, मार्केटिंग, विपणन. तर ही जर्नी चालतच आहे, चालू आहे. त्यानंतर या वर्षी जन्म झाला कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचा. 1 FPO, 2 FPO, 10 FPO अजून पण सक्षम नाही, अजून ताकद पाहिजे. तर 100 FPO ची ताकद एकाच मंचावर, एकाच व्यासपीठावर, 100 वर FPO ची ताकद, असा एक मंच आहे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन. आता हा जे मोठा व्यासपीठ आहे हे घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो आहोत की आता सांगा आपल्याला काय पाहिजे. आता आपण बसून एक बिझनेस प्लॅन बनवायचा, आता आपण बसून पुढे पुढे जे मागे जे चुक झाली आपल्याला ते पुढे भविष्यामध्ये होता कामा नये आणि त्याच्यावर काम करून कसं आपण एक उजळा भवितव्य निर्माण करायचं, हेच काम आहे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचं. हे जर्नी मागच्या वर्षी जे आहे एक मोठा प्लॉट मध्ये जाऊन एका वेळी थोडी अडकली होती. आम्ही लहान लहान प्रदर्शन खेळ खूप बनवले होते, एका मोठ्या मंचावर एका उद्योगपतीने आम्हाला सांगितलं 100 एकर जमीन आहे माझी, डेव्हलप करून द्या. तुम्ही 2, 5, 10 एकर तर खूप करत आहात हे मी ऐकलंय आणि हे मी बघितलं पण आहे, पण 100 एकर जमीन आहे तर करून द्या. आम्ही सांगितलं ओके द्या, आपल्याला तर वाटलं चांगलं आहे आपण 100 एकर जमीन डेव्हलप करू. आम्ही गेलो मराठवाड्यामध्ये त्या जमीनमध्ये 15 जून 2019 जमीन बघितली तर माझे ते छातीच बसले. एकदम सुखी जमीन, 3 वर्षाचा दुष्काळ, 15 कुवे, 3 बोरवेल, एकही थेंब पाणी नाही. वाटलं की कशी याच्यावर शेती करायची. मी होतं म्हणून दिलं होतं त्यांना मंचावर, म्हणजे आता मागे तर जाऊ शकत नाही, कमिटमेंट आहे, शब्द दिला आहे. देवाला प्रार्थना केली की मी इकडे काय चांगलं सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय, खूप सारे जवळपासचे शेतकरी हे बघण्यासाठी येणार आहे, हा आपला एक मोठा प्रदर्शन खेत होणार आहे, तर तुम्ही आम्हाला मदत करा. आणि प्रार्थना करून 25 जून 2019 ला आपण लागवड सुरू केली.
त्या क्षेत्रामध्ये. 7 जुलैला पहिला पाऊस आला, त्यानंतर 23-24 जुलैला दुसरा पाऊस झाला, त्यानंतर ऑगस्ट मध्ये एक पाऊस, सप्टेंबर मध्ये 2 पाऊस. तर हे जे 6-7 पाऊस आम्हाला मिळाले त्याच्यामधून या जमिनीवर जे आम्ही कापूस विकून घेतलं, 7 कंपनीचे वाहन आम्ही याच्यामध्ये वापरले एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून 10-10 एकर मध्ये, कसं ते होतंय आपण बघूया. आणि त्याची वेचणीची वेळ जेव्हा आली नोव्हेंबर मध्ये मागच्या वर्षी, कशी झाली ते वेचणी आपण एक लहानशा व्हिडिओ मध्ये बघू शकाल. तन्मय भाऊ, जे शेवटी व्हिडिओ आहे ते जरा बघा. ही वेचणीचा अगोदर जमीन चे मालिक मंजीत ग्रुपचे ते पप्पू शेठ, पप्पूभाई राजपाल, त्यांना आपण विनंती केली, ते स्वतःचा परिवार सहित आले आणि देवाला प्रार्थना करू वेचणीची सुरुवात आम्ही करणार आहोत त्या दिवशी. याचा अगोदर हे या शेतावर केव्हाही आले नव्हते. 15 वर्ष अगोदर त्यांनी प्लॉट घेतला होता, त्यानंतर केव्हाही त्यांनी पाय टाकला नव्हता. त्यांना कल्पना पण नव्हती या शेतावर काय चालू आहे आणि कशी शेती होत आहे. फक्त आम्ही सांगितलं की तुम्ही आल्याशिवाय आम्ही इकडे वेचणी करणार नाही अशी माझी अट होती, म्हणून ते आले. त्यानंतर एक लहानशी पूजा आणि असे असे बोर्ड लागले होते, कॉटन गुरु प्रदर्शन खेत, कोणत्या कंपनीचे सीट आहे, ते अमृत पॅटर्नने शेती आहे आणि आता वेचणी सुरू करत आहे. पण लक्ष द्या, या वेचणीमध्ये आणि आपल्या वेचणीमध्ये काय फरक आहे. आणि नारे श्रीफळ का, ओके, सर्वांचा भला होण्यासाठी हे काम आम्ही सुरू केलं आहे, हे सर्वांचा भला झालाच पाहिजे. खूप साऱ्या लोकांना इकडे काम मिळायला पाहिजे. कशी होत आहे वेचणी, हे वेचणी आहे कि ऑपरेशन रूम आहे. हे कोरोना कार्ड नाही आहे, त्याच 1 वर्ष अगोदरच चित्र आहे. झाली पाहिजे डॉक्टरचा सूट, डोक्यावर कॅप, तोंडावर मुखकोश, कुठेही साडी लागली नाही पाहिजे, कपडे लागले नाही पाहिजे, प्लास्टिक नाही बिलकुल. बघा वेस्टिंग कशी चालू आहे. खूप लक्ष द्यावा लागतो आणि काय होणार आहे याच्या नंतर का असं करायचं आपण. कशाची वेचणी करत आहोत, पांढरा सोन्याची. एक साइडला गावा सचिन, आपण पांढरा सोनं म्हणतो पण हे पांढरा सोनं केव्हा होणार आहे. कपडा फसला नाही, तरीके से होगा काम. हाँ, एक तरीके से होगा. सुपरवाइजर के साथ में रहेगा, बराबर. और जो 15 लेडीज है वो 15 लेडीज एक तरह का काम करेगी. और कलेक्शन और टू स्टोरेज बराबर एसओपी से होगा. अभी अभी एक बार जेब भर गया तो कहीं पे खाली करने को बोलो, नहीं तो फिर ओवरफ्लो हो जाएगा जेब में से. उनको सैंपल के लिए बोला कि आधा किलो के ऊपर नहीं कलेक्ट करना. बस दो ये आपके फार्म सुपरवाइजर होते हैं. कापूस जर आपण वेचणी करून घेतला, थोडा वेळ लागणार आहे, पण या कापसाचा मोल काय मिळणार आहे याची कल्पना करू शकत नाही. आणि हे बघा, जे जिनर आहे, जे या जमिनीचे मालिक आहे, त्यांनी बघितल्यानंतर इतके खुश झाले ते की त्यांना बाजारमध्ये जास्त भाव मिळणार आहे. नवीन सीजन साठी सर्वांना शुभकामना असं म्हणून हे कापूस दिलंय. कापसाचं रूप रंग बघितलं का? नहीं, थोड़ा खराब हो गया.
दिली सर्वांना खूप मेहनत केली त्यांनी आणि कंटिन्यूअस एक महिना हे काम त्यांचं चालू होतं. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. तो इस भावना से मंजीत ग्रुप के उपभैया ने, भूपेंद्र सिंह जी राजपाल ने इस 100 एकड़ के प्लॉट को हमें काम करने के लिए दिया था. कि भावना ये थी कि यहाँ पे बातें बहुत हो रही हैं कि किसान की उपज बढ़नी चाहिए, किसान की आवक बढ़नी चाहिए, किसान को नए नए कपास की खेती में क्या क्या नई नई टेक्नोलॉजी आ रही है इसके बारे में मालूमात होनी चाहिए. पर उन बातों से कुछ नहीं होता है जब तक कोई ठोस सबूत ना हो, जब तक कोई मॉडल ना हो, तब तक कोई मानता नहीं है. सब सुन रहे थे, सब बोल रहे थे, लेकिन हो कुछ नहीं रहा. और ख़ास करके महाराष्ट्र के इस एरिया में, मराठवाड़ा में, जहाँ पे महाराष्ट्र का 60% कपास की खेती यहाँ पे होती है महाराष्ट्र की, वहाँ पे उसकी उपज कपास की सबसे कम है. पहले तो पूरे देश में महाराष्ट्र की उपज कम है, महाराष्ट्र में मराठवाड़ा की उपज सबसे कम है. तो इस उद्देश्य से कि ऐसा एक मॉडल खेत बनाया जाए कि लोग देखने आए, हजारों लाखों किसान यहाँ पे देखने आए, यहाँ पे ट्रेनिंग लें और ट्रेनिंग लेके खुद अपने अपने खेत में करें. आप लोगों को याद होगा कि जब ये पहले दिन हम यहाँ पे आए थे और जब आपसे स्वयं शुरू बुआई शुरू कराई, तब भी मैंने आपको बोला था आप ये टेक्निक समझ लो, आप हम जो करने जा रहे हैं 4 महीने में आप देख लो. और आपने खुद के खेत में भी ये किया ना, तो यहाँ तो फायदा होगा, आप सबके खेत को और आप सबके गांव को भी फायदा होगा. आज 5 महीने बाद आपको नहीं लगता है कि ये फायदा हुआ है जमीन को? आपने सोचा था कि यहाँ पे ऐसी फसल आ सकती है? बहुत मुश्किल था, पर एक अच्छी सोच के साथ काम शुरू हुआ, एक अच्छी भावना के साथ काम शुरू हुआ और कुछ देने की नीयत के साथ काम शुरू हुआ तो सक्सेस होना ही. और कुदरत ने भी साथ दिया, अच्छी बारिश हुई और इस ज़मीन को पानी मिला. 3 बोरवेल जो बंद पड़े थे वो चालू हो चुके हैं, आपको इतना काम मिला. अगर ये खेत पे कुछ काम होता ही नहीं तो फिर लेबर के लिए क्या काम था? इधर कोई काम नहीं था. अभी हमारे पास तो ऐसी परिस्थिति थी कि लेबर कम पड़ते थे और काम ज़्यादा था. मतलब आपकी आमदनी बढ़े, आपके घर चले, ज़मीन में से कुछ निकले, ये इनकी भावना थी. मंजीत ग्रुप की तो आपका बहुत बहुत शुक्रिया कि आपने एक अच्छी भावना के साथ भाभी जी आपकी ऐसे शुरू होकर भी यहाँ पे आई है. तो आपकी फैमिली का बहुत बहुत शुक्रिया, है ना. आपका बिजनेस अलग होने के बावजूद इस ज़मीन को आपने एक मौका दिया हमें कॉटन गुरु को कुछ करें. हम लोग ऐसा है कि तुम्हारी रोजी रोटी है तो तुम जल्दी जल्दी करो. हाँ, इसको बंद कर सकते. क्या देखा आपने? जहां चाह है वहां राह है. या वर्षी वेगळे चॅलेंजेस आहे आपल्यासाठी. पाऊस बंदच होत नाहीये. या परिस्थितीमध्ये पण आपण शेती तर सोडू शकत नाही. कोरोना काळ मध्ये पण केव्हाही शेती बंद झालेली नाहीये. तर या वर्षी जे अतिवृष्टीचा वर्ष आहे, त्या वर्षी पण आपण काय करी नवीन प्रयोग करून, आपण कापसाचं जतन करून कसं ते सुकवायचं, पिकलेलं जे आपले पांढरं सोनं आहे त्याला कसं साठवून ठेवायचं ते समजून घेणं गरजेचं आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा ग्राउंड वर त्याला जास्त स्टोरेज करू नका. माती असेल तर त्याच्यावर कपडा टाका आणि त्याच्यावर जर आपण कापूस टाकणार तर ते कापूस कापसामध्ये जे नमी आहे जास्त ते कापड आणि कापड मधून माती सोसून घेणार. ते थोडं पलटी करत राहा तुम्ही कापसाला आणि एकदम दाबून साठवणी करायची नाही, कापूस खराब होऊ शकतो. पहिला वेचणीचा कापूस आहे, उत्तम गुणवत्तेचा कापूस आहे आणि सोयाबीन मध्ये नुकसान आहे, मका मध्ये नुकसान आहे, तुरीमध्ये नुकसान आहे. फक्त पैसे देणारा एकच पीक आता राहिलेला आहे खरीफ पिकांमधून, ते कापूस आहे. ज्याचं जतन करणं खूप गरजेचं आहे. कापसाचे भाव वाढत चाललेले आहे आणि आता हमी भाव आणि मार्केट बाजार भाव मध्ये जास्त फरक राहणार नाही असं दिसत आहे. एकच फरक आहे तुमच्या मालामध्ये जे नमी आहे ते फरक आहे तुमचा आणि हमी भावचा मध्ये. त्या नमीचा जर तुम्ही उपाय करून घेतला तर तुम्हाला हमी भाव
मिळण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही. तर अशी आहे कापसाची जर्नी. कुठेही तुम्हाला गरज वाटेल तर कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन आपल्यासाठी, आपल्या सेवेसाठी, सर्व एफपीओ साठी तयारच आहे. आणि यांच्या सदस्याला जे जे मेंबर होणार आहे त्याला तर विशिष्ट सवलती मिळणारच आहे. पण सर्वांसाठी पण सहाय्य केंद्र तर चालूच आहे.